बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विषबाधा झालेल्यांपैकी 6 मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलींना मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संदर्भात आमदार श्वेता महाले यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. चिखलीतील या शासकीय मुलींच्या वसतिगृहात गरीब कुटुंबातील 62 मुलींचा प्रवेश आहे. या वसतिगृहातील मुलींना अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्न दिलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव असून या मुलींना कोणतीही सुविधा इथं मिळत नाही. मुलींना पिण्याचं शुद्ध पाणी नाही. भोजनात नेहमीच अळ्या पडलेल्या असतात. भाजीपालाही सडलेला असतो. झोपण्यासाठी 2 मुलींना एकाच बेडवर झोपावं लागतं. इतकंच नाही तर गादी आणि चादर सुद्धा बदलून मिळत नाही. शिवाय समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर वसतिगृहाच्या वॉर्डन अस्मिता जोशी या धमकी देतात. तसंच वसतिगृहातील प्रवेशही रद्द करण्याची धमकी देतात असं समजते. त्यामुळे इथल्या मुली आजपर्यंत दबावाखाली जगत असून अन्याय सहन करत आहेत. या वसतिगृहासाठी राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रुपयांचा खर्च करतं. तरीसुद्धा मुलींना अळ्या पडलेलं असं शिळं अन्न खायला दिलं जातं. त्यामुळे संबंधित वॉर्डनवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. धक्कादायक प्रकार आहे. मी पाहणी केली त्यानंतर मुली सोबत काय नेमकं या मुलींना सांगितलं किंवा अधिकाऱ्यांना काय सुद्धा देणार. अतिशय धक्कादायक लाजीरवाणा हा प्रकार आहे. काल चिखली येथील माधवगंगे शासकीय वसतिगृहामध्ये हा जो काही प्रकार घडलेला आहे, सर्वप्रथम या गोष्टीच्या संदर्भात सांगू इच्छिते की वसतिगृहातल्या सध्याच्या ज्या मुली आहेत त्यांनी अजिबात घाबरू नये. त्यांची मानसिकता या ठिकाणी भयभीत झालेली आहे. कारण आपण पाहिलं, ही काही कालची जी घटना घडली ही काही पहिल्यांदा घडलेली नव्हती. फक्त या 4 भिंतीच्या बाहेर ती पहिल्यांदा आली. याच्या आधी अशा घटना या वसतिगृहामध्ये बऱ्याच दिवसापासून घडत आलेल्या आहेत, परंतु आपल्यापर्यंत या गोष्टी त्या ठिकाणी आल्या नाही. कालची जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात माझं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय आणि ज्या इथे जोशी मॅडम म्हणून होत्या त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात यावं आणि सोबतच त्यांच्या सस्पेन्शनचा सुद्धा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी एक जबाबदार अधिकारी शासनाने त्वरित द्यावा. आता जर का आपण पाहिलं, आता आम्ही व्हिजिट केली त्यात दिसून आलंय ज्या काही फळभाज्या आहेत, जे काही अन्न कडधान्य वगैरे आहे त्याच्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये सुद्धा किडे झालेले आहेत. जो भाजीपाला आहे तो अतिशय सडलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अळ्या झालेल्या आहेत. असं जर का जेवण आपण कुणालाही दिलं तर नक्कीच त्याची प्रकृती खराब होऊ शकते. आता एका ताईने सांगितलंय की गेल्या काही दिवसापासून आजारी होती, नागपूरला उपचार घेत होती. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं स्वच्छ पाणी आणि जेवण जर चांगलं असेल तर हा आजार होणार नाही. वारंवार मुलींनी तक्रारी करून सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट पक्षी त्या मुलींना टॉर्चर करण्याचं काम या ठिकाणी विभागाकडून झालेलं आहे. जे जे कोणी अधिकारी, आता फक्त जोशी मॅडमचं नाव पुढे आलेलं आहे, परंतु सखोल याची चौकशी होणार आहे आणि जे जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावरती शासन कठोर कारवाई करेल.